1 जुलै 1998 रोजी अकोल्यातून वेगळाहून वाशिम जिल्ह्याची निर्मिती झाली आणि निर्मिती होऊन वाशिम जिल्ह्याला आज रोजी 27 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 27 वर्षामध्ये जिल्ह्याचा पाहिजे तसा विकास न झाल्याने केंद्र शासनाचे जे काही निकष आहेत विकासाचे त्या विकासात आपण न बसत असल्याने वाशिम जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून त्यांनी घोषित केलं. आकांक्षित याचा अर्थ असा की मागासलेला, विकासाच्या बाबतीत पिछाडलेला. आणि 27 वर्षाच्या या जिल्हा निर्मितीनंतरही वाशिम जिल्ह्याला जे महत्त्वाचे असणारे कार्यालय आहेत त्याचं संचलन अजूनही अकोला जिल्ह्यातून होतं. त्यामध्ये बरेचसे कार्यालय आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या इतपत, मात्र ते महत्त्वाचे कार्यालय आहेत. त्या कार्यालयाला वाशिम जिल्ह्यात आणायचे सोडून वाशिम जिल्ह्यात जे विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे कार्यालय आहेत ते कार्यालय तुम्ही इथून हलवून शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बसवायचं आणि वरनं आम्हाला आकांक्षितही म्हणायचं. हे कुठले आले निकष विकासाचे? ठीक आहे मित्रांनो, मी बोलत आहे पाटबंधारे विभागाचं जे काही कार्यालय आहे आपल्या वाशिमचं सिंचन विभागाचं, ते हलवलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये. विचार करा, पुरेसं मनुष्यबळ नसल्याचं कारण समोर करून शासनानं हा निर्णय घेतलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अगोदरच 2 कार्यालय असताना, म्हणजे वाशिम जिल्ह्याला भूक लागलेली आहे त्याला घास भरवायचा सोडून जो ऑलरेडी तृप्त आहे तिकडे तुम्ही ते ऑफिस घाल दिलं. आता फरक याचा कसा पडणार आहे बघा, सर्वसामान्य माणसाला फरक याचा नक्कीच नाही पडणार. मात्र जो शेतकरी काहीतरी परमिशन काढण्यासाठी, काहीतरी परवाना आणण्यासाठी, काहीतरी पाण्याच्या प्रश्नासाठी, सिंचनाच्या प्रश्नासाठी ज्यावेळेस तो वाशिमला यायचा, आणि इथं वाशिमला येऊनच त्याचं काम नाही व्हायचं, त्याला इथेही देखील अनेक चक्रा माराव्या लागत असायच्या. आता जर एक त्याचं एखादं काम पडलं तर जाणं 150 आणि येणं 150, म्हणजे असा 300 ते 350 किलोमीटरचा प्रवास त्या शेतकऱ्याला करावा लागणार आहे. सर, वाशिमला ते काम एका दिवसात होत नव्हतं, तर विचार करा एखादं छोटंसं काम करण्यासाठी शेतकऱ्याला किती हाल अपेष्टा सहन करावे लागतील. आणि बुलढाण्याला जायचं म्हटल्यावर एक तर तुम्हाला अकोला मार्गे वाया शेगाव मलकापूर जावं लागेल, रेल्वेने दिवसच गेला जाणं येणं करण्यामध्ये. आणि बसने जायचं तर प्रश्नच नाही आहे, कारण की ना ऑन टाईम कुठली गाडी धावत, ठीक आहे असं हे झाले दळणवळणाचे प्रश्न. प्रश्न असा आहे की आम्हाला आकांक्षित जिल्हा म्हणून शासनानं घोषित केलं आणि आमच्या हिश्श्याचं जे काही कार्यालय आहे ते बुलढाण्याला का नेलं? मात्र सर्वसामान्य माणसांना हा प्रश्न जरी नसून पडला, मात्र जे लोकप्रतिनिधी आहेत आपले नेतृत्व करणारे, MLC असतील, MLA असतील किंवा MP असतील, मेंबर ऑफ पार्लमेंट, या लोकांनी खरोखर शासनाला, म्हणजे काही पक्षांतर्गत जे काही त्यांचे भेद असतात, श्रेयवादाची जी काही लढाई असते, ही थोडीशी बाजूला करून एकसंघ होऊन काहीतरी शासनाला विनंती करावी आणि आमच्या हिश्श्याचं जे काही एक कार्यालय आहे पुन्हा एकदा वाशिममध्ये शिफ्ट करावं, जेणेकरून आमच्या शेतकऱ्यांना भविष्यात त्याच्या हाल अपेष्टा वाचतील. आणि अजून एक कारण मला माहिती पडलं की वाशिम जिल्ह्यामध्ये सिंचनाची कामं सर्व आटोपलीत. अरे 4-2 तुम्ही धरणं काय बनवलीत तळे आणि म्हणता सिंचनाची कामं आटोपलीत? नाही, विकास ही सातत्याने होणारी प्रक्रिया असते आणि ती कधीही पूर्ण होत नाही, बिकॉज इट इज कन्स्टंट प्रोसेस. तर माझी विनंती आहे या सर्व आमच्या लोकप्रतिनिधींना, राजकीय मंडळींना, की पक्षांतर्गत मतभेद विसरून आपण या ऑफिससाठी एकत्र होऊन शासनाला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडावं. थँक्यू.